पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागास अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता विविध योजनेअंतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख खर्च करण्यात आले असून उर्वरित 480 कोटी 40 लाख रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत, असे लेखी उत्तर राज्याचे ऊर्जा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला दिले. पनवेल शहरी आणि ग्रामीण भागात वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वीज खंडित होण्याच्या प्रकारात वाढ होत असून दररोज विजेचा दाब सातत्याने कमी जास्त होत असल्यामुळे महागड्या विद्युत उपकरणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन नागरिकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत असून वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अधिवेशनात दाखल केला होता. तर मागील अधिवेशनात पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे सुरू झाली नसल्याची बाब लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, नवीन सबस्टेशन, नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता तसेच मोडकळीस आलेले खांब विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी तात्काळ आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही आणि उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले होते. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात आहे. ऑक्टोबर 2023 वीज पुरवठा खंडित होण्याच्या 11 घटना घडल्या आहेत. अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता महावितरणमार्फत गरजेनुसार वीज वितरण व्यवस्था सक्षमीकरण करण्याकरिता पायाभूत आराखडा तसेच इतर केंद्र शासनाच्या योजनांतून रोहित्रे क्षमता वाढ, नवीन रोहित्रे, जीर्ण झालेले खांब बदलणे, कमी दाबाचा वीज पुरवठा होणाऱ्या ठिकाणाचे वीज खांब आणि तारा बदलणे तसेच इतर कामे हाती घेतली जातात. पनवेल तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता विविध योजनेअंतर्गत यापूर्वी अंदाजे 254 कोटी 11 लाख रुपये खर्च करण्यात आले असून उर्वरित 480 कोटी 40 लाख रुपयांची कामे सुधारित वितरण क्षेत्र योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित केली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश आले असून वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नमस्कार. पनवेल तालुक्यातील पनवेल शहर आणि पनवेल ग्रामीण अशा दोन MSADC कार्यालयाच्या अंतर्गत येणारे खारघर, कळंबोली याच्या अंतर्गतच कामोठा आणि तळजाई येतं. त्याचबरोबर पनवेल ग्रामीण, पनवेल शहर, उरण या सर्व भागामधल्या विविध अशा ज्या वसाहती झालेल्या आहेत किंवा गावं आहेत या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जे नागरिक राहतात या सगळ्या नागरिकांना वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणं आणि त्याचबरोबरीनं या सगळ्या परिसरामध्ये लोकांचे अतिशय किमतीचे अशी इलेक्ट्रिकल सर्व उपकरणं ही वारंवार खराब होणं असे प्रकार निदर्शनास येत होते. या अनुषंगानं गेल्या अधिवेशनामध्ये मी या सगळ्या परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मर बदलणं असू द्या, विद्युत वाहिन्या बदलणं असू द्या, वरच्या ज्या वाहिन्या असतात त्या व्हीआरई करणं, भूमिगत करणं असू द्या, ही सगळी कामं लवकरात लवकर होण्याच्या संदर्भामधली आवश्यकता ही बोलून दाखवलेली होती आणि या संदर्भामध्ये लवकरात लवकर हे काम करण्याच्यासाठी मी माननीय उपमुख्यमंत्री आणि या खात्याचे मंत्री देवेंद्रजींच्याकडे विनंती केलेली होती. मी आज त्यांचा आभार व्यक्त करतो. आज प्रश्नाच्या निमित्तानं जी माहिती त्यांच्यामार्फत या ठिकाणी देण्यात आलेली आहे, जरी हा प्रश्न प्रत्यक्ष सभागृहामध्ये उपस्थित करता नाही आला तरी लेखी उत्तर जे आलं त्याच्या अंतर्गत या पनवेल विभागामधल्या सर्व कामांच्यासाठी 480 कोटी रुपयाची कामं निधी हा आता प्रस्तावित करण्यात आलेला आहे. लवकरात लवकर या कामांना सुरुवात होईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ही सर्व कामं पूर्ण झाल्यानंतर
पनवेलकर नागरिकांना या सर्व वारंवार वीज पुरवठा खंडित होणं आणि त्यांना आर्थिक नुकसान होणं याच्यातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती आता त्याची सुटका होणार आहे. याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री आणि सर्व शासनाचं याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करतो की या कामांना लवकरात लवकर सुरुवात होईल आणि या माध्यमातून पनवेलकर जनतेला मोठा दिलासा मिळेल. पुन्हा एकदा या शासनाचं याबद्दल मनापासून आभार.